नमस्कार शीतल किचन अँड क्रिएटिव्हमध्ये मी शीतल तुमचं सर्वांचं सा। मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मसाले कारली तर मसाला कारली कशी बनवायची याची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर हे बघा इथे मी चार कारली घेतली आहेत तर ही मोठी कारली आहेत तर आपण म्हणतो की मोठे कारले घेतले तर कारले कडू होतात पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुमची भाजी कधीच कडू होणार नाही तर हे बघा मी कारली आता कापून घेत आहे मोठं असेल तर त्याचे तीन भाग करत आहे आणि छोटे असेल तर त्याचे दोनच करत आहे तर हे बघा मी असे कापून घेतलेले आहे तर आपण आता परत त्यांना मधून काप देणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण मधून काप देणार आहोत बघू शकता हे बघा जर शक्य होत असेल तर बिया आपण यामधून काढून काढून घेऊया आता बघा मी यामध्ये मीठ लावून घेत आहे बिया नाही निघाल्या तरी चालेल कारण की आपण नंतरून शिजवून झाले की आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत तर हे बघा मी या पद्धतीने सर्व कारल्यांना मीठ लावून घेत आहे बघू शकता तुम्ही हे बघा मी आता सगळ्या कारल्यांना मीठ लावून झालेलं ला आहे माझं हे बघा तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चम्मच तेल घातलेलं आहे आपण आता त्यामध्ये ही कारली घालून घेणार आहोत आणि कारली छान अशी आपण होऊन देणार आहोत आपण पाच ते सहा मिनटं ही कारली मस्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने आपण कार्ली फ्राय करून घेतलेली आहे हे बघा हे बघा कारली आपली छान फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत तर हे बघा मी इथे फक्त एकच ग्लास पाणी घातलेला आहे तर हे बघा आपण आता ह्या पाण्यातच आपली कारली छान असे शे शिजवून देणार आहोत तर इथे बघा मी मसाला भाज भाजायला घेत आहे तर पॅन ठेवलेला आहे आणि इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आता कांदे आपण छान असे भाजून घेणार आहोत हे बघा इथे कांदे भाजून होत आहेत तर ह्या साईडमध्ये बघा आपली कारलेही शिजत आहे बघा मी आता यांना थोडंसं खालीवर करून घेत आहे जेणेकरून सगळ्या बाजूने आपले कारले शिजतील तर हे बघा यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे आणि कांदे आपले छान असे ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहे तर इथे बघा कार आपले कांदेही छान असे भाजून झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे आता मी हे कांदे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये हे बघा मी का कांदे काढून घेतलेले आहे आता यामध्ये मी सुकं खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं आपण छान असं खरपूस ब्राऊन रंगावर भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर इथे खोबरंही छान असं भाजून झालेलं आहे आपलं आता हेही मी त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे हे बघा खोबरंही काढून झालं आहे आणि हे बघा इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणेही आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तर इथे आलं आणि लसूण घेतलेलं आहे आठ दहा लसूणच्या पाकड्या आहेत आलं लसूण आहे आणि कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत तर मी कोथंबिरीच्या काड्या वाटण्यामध्येच टाकते आता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत तर दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे हे आपण बारीक करणार आहोत तर हे बघा आपली कारली छान अशी शिजलेली आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त शिजलेले आहेत आपण आता हे कारले काढून घेत आहोत एका प्लेटमध्ये तर हे बघा मी काढून घेतलेले आहे आणि थंड झाल्यावर बघा आपण हे असे पिळून यातले बियाही काढून घेणार आहोत आणि ते पाणीही काढून घेणार आहे ह्या पद्धतीने जर केले तुम्ही असे जर कारले केलं तर तुमचे कारले कधीच कडू होणार नाही ज्याला आवडत नाही तोही आवडीने खाईल ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर खूप छान टेस्टी लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बघा झालं आहे आपलं काढून पाणी वगैरे तर इकडे बघा मी पॅन पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आपण वाटून घेतलेला मसाला होता त्या मी तो मी या ठिकाणी ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा मसाला छान असा एक ते दोन मिनटं छान असा परतून घेणार आहोत जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोवर आपण छान असा पलटून परतून घेणार आहोत याला बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असा तळून होत आहे मसाला यामध्ये मी एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे हा फक्त मिरची पावडरच आहे हा गरम मसाला घातलेला आहे अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे अर्धा छोटा चम्मच घातलेला तर या ठिकाणी मी बाकी कुठलेही मसाले वापरत नाही आहे अगदी घरगुती साधा आपले मसाले असतात नेहमीचे तेच मसाले यामध्ये ॲड केलेले आहे तर याला आपण आता ते तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेणार आहोत हा मसाला बघू शकता तुम्ही इथे हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि मी ही प्रोसेस सगळी मंद गॅसवर केलेली आहे अगदी बारीक गॅसवर तर या ठिकाणी बघा आपण शेंगदाणे वाटून घेतले होते ते शेंगदाणे घातलेले आहे अगदी बारीक पावडरही करायची नाही आहे रवाळ ठेवायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट तर हेही आपण एक मिनिटभर छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये बघू शकता आणि चवीपुरतं या ठिकाणी मीठ ॲड केलेलं आहे तर हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि आपण मिक्सरचं भांडं धुऊन यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर मी आता फक्त आपला मसाला शिजेपर्यंतच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आपण नंतरून अजून घालणार आहात तर हे बघा छान असा मसाला शिजून झालेला आहे आपला आता यामध्ये मी कार्ली घातलेली आहेत आता कार्ली छान अशी मिक्स करूया एक दोन मिनटं हे बघा छान अशी मिक्स झालेली आहेत आपली कारली बघू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त असा कलरही आलेला आहे आणि या ठिकाणी बघा मी गरम पाणी घातलेलं आहे तर गरम पाणी मी इथे एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर हे बघा छान असे मस्त घातलेले झालेली आहे आपली भाजी तर या ठिकाणी मी कोथंबीर घातलेली आहे मस्त अशी आणि आपण याला आता एक मिनिटभर छान असं होऊन देणार आहोत तर हे बघा आपली कारली मस्त मसाल्यामध्ये झालेली आहे बघा आपली कारली पूर्णपणे शिजलेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर तयार झाले आहे आपले मसाला कारली बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती छान झालेली आहे आपली भाजी तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तो पोहोचतील तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद